माहिती अधिकार समितीकडून दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी. जागरूक नागरिक महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती केंद्र शाखा व वडगाव मावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 30 मे 2019 रोजी दुपारी 4:30 वाजता दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. अखिल माहिती अधिकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती अधिकार कायदा 2005 कलम 4(1)(ख) उपकलम 3 व 4 अंतर्गत ही पाहणी करण्यात आली. शासकीय कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता व गतिमानता यावी, स्वच्छ भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त शासन कारभाराचा सर्वसामान्यांना अनुभव मिळावा, नागरिकांची शासन दरबारातील कामे ठराविक मुदतीत व ठराविक फी भरून व्हायला हवीत यासाठी संस्थेतर्फे महाराष्ट्रभर कार्यालय पाहणी करण्यात येत आहे. संस्थेतर्फे कार्यालय पाहणीसाठी केलेल्या विनंतीपत्रावर कार्यालयानं लेखी परवानगी दिल्यानंतर ही पाहणी करण्यात आली. माहिती अधिकार कायदा कलम 4 नुसार स्वयंप्रेरणेनं करावयाचे प्रकटन याबाबत कार्यालयानं जी अंमलबजावणी केली आहे त्याची समितीने पाहणी केली. पाहणीदरम्यान दुय्यम निबंधक माननीय बडगुजर साहेब स्वतः उपस्थित नव्हते, तथापि कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक यांनी पाहणीसाठी संपूर्ण सहकार्य केले. सदर कार्यालय पाहणी अहवाल लवकरच माननीय राज्य माहिती आयुक्त साहेब, राज्य माहिती आयोग, माननीय महानिबंधक महाराष्ट्र राज्य साहेब आणि मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात येईल. कार्यालय पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी लवकर दुरुस्त करण्यासाठी कार्यालयाला विनंती केली आहे. माननीय बडगुजर साहेब यांना 15 दिवसात सर्व त्रुटी दुरुस्त केल्या जातील असे भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले. सदर कार्यालय पाहणीमध्ये केंद्र शाखेतर्फे संस्थापक माननीय नितीन यादव, उपाध्यक्ष माननीय राजेश विश्वकर्मा, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख माननीय अशोक कोकणे, तसेच केंद्र शाखा सहसचिव माननीय उमेश सणस व मावळ शाखा अध्यक्ष माननीय दत्तात्रय काजळे, सदस्य बंडोपंत सातकर, गणेश वाघवले, मच्छिंद्र गुजर वरगडे व इतर सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. अमर मुल्लासह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, पलूस.